Hi friends, in this video today we are going to solve standard 10th subject mathematics part 2 chapter 4 geometric construction आणि या चैप्टर मधील प्रैक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहोत. सो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओ मध्ये आपण प्रैक्टिस सेट 4.1 मधील एग्जांपल फर्स्ट आणि एग्जांपल थर्ड सॉल्व केलेले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. आज आपण या व्हिडिओ मध्ये प्रैक्टिस सेट 4.1 मधील एग्जाम्पल सेकेंड अँड एग्जाम्पल फोर्थ सॉल्व करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा. सो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मधील एग्जाम्पल फर्स्ट अँड एग्जाम्पल थर्ड सॉल्व केलेले आहेत. या एग्जाम्पलमध्ये हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहेत. ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल एल एम एन, हिअर ट्रायंगल आर एस टी सिमिलर ट्रायंगल एक्स वाय झेड. ओके, त्या दोन्ही ट्रायंगलमध्ये कोणताही व्हर्टेक्स कॉमन नाही. सो देअर इज नो कॉमन व्हर्टेक्स इन द गिवन ट्रायंगल. देर इज नो कॉमन व्हर्टेक्स इन द गिवन ट्रायंगल. सी हियर, देर इज नो कॉमन व्हर्टेक्स इन द गिवन ट्रायंगल. सो बट एक्झाम्पल फोर्थ अँड एक्झाम्पल सेकंड अँड एक्झाम्पल फोर्थमध्ये there is a common vertex in the given triangle. So here R is a common vertex. An example fourth, there is a is a common vertex. So there is a common vertex. Okay, common vertex in a given triangles. So common vertex असेल तर आपल्याला कशा प्रकारे सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॉमन व्हर्टेक्स नसेल तर कसे सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतात हे आपण पाहिलेले आहे. सो या एक्झाम्पलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कॉमन व्हर्टेक्स असेल तर कन्स्ट्रक्ट सिमिलर ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करतात ते बघूया. सो आपण एक्झाम्पल सेकंड अँड फोर्थ सॉल्व करूया. एक्झाम्पल सेकंड, triangle PQR similar triangle LTR. In triangle PQR, PQ is equal to 4.2 cm, QR is equal to 5.4 cm, PR is equal to 4.8 cm. Construct triangle PQR and triangle LTR such that PQ upon LT is equal to 3 upon 4. Okay. So see here, triangle PQR and triangle LTR are similar. Okay, दोन्ही triangles similar आहेत. नाही, दोन सिमिलर ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये व्हर्टेक्स आर हा कॉमन आहे. पी क्यू आर एल टी आर हा एक व्हर्टेक्स कॉमन असेल, दोन्ही ट्रायंगलमध्ये हा व्हर्टेक्स कॉमन असेल तर आपल्या दोन ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करतात ते आपण बघूया. सी आर इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू इज इक्वल टू 4.2, क्यू आर इज इक्वल टू 5.4, पी आर इज इक्वल टू 4.8. पी क्यू आरचे लेंथ आपल्याला दिलेले आहेत. ओके, यावर आपण फर्स्ट ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट करून घेऊ. ओके, फर्स्ट आपण ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट करून घेऊ. सो व्हर्टेक्स आर हा कॉमन आहे. सो फर्स्ट ड्रॉ करताना आपण फर्स्ट पी क्यू आर ड्रॉ करताना आपण क्यू आर ड्रॉ करून घेऊया. क्यू आर घेऊ शकता किंवा तुम्ही पी आर सुद्धा ड्रॉ करू शकता, कारण आर जो व्हर्टेक्स कॉमन आहे त्या व्हर्टेक्स पासून आपण ती सेगमेंट स्टार्ट झाली पाहिजे. ओके, सो तुम्ही क्यू आर फर्स्ट ड्रॉ करा किंवा पी आर सुद्धा ड्रॉ केला तरी हरकत नाही, कोणतीही घ्या. सो आपण या ठिकाणी पी आर घेऊया. पी आर इज इक्वल टू 4.8, पी आर इज इक्वल टू 4.8. सो देअर फोर आर पी इज इक्वल टू किती असेल, 4.8. पी आर इज इक्वल टू 4.8 मीन्स आर पी इज इक्वल टू 4.8. सो आपण फर्स्ट ड्रॉ करूया आर पी इज इक्वल टू 4.8, सेगमेंट ड्रॉ करून घेऊ आर पी इज इक्वल टू 4.8. आपण सेगमेंट आर पी इज इक्वल टू 4.8 ड्रॉ केलेला आहे. सो या प्रकारे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. ट्रायंगल आपण या ठिकाणी आर पी घेतलं. सो
वर्टेक्स क्यू या वरच्या साइडला असेल. सो आपण ड्रॉ केल्यावरती ट्रायंगल या प्रकारे दिसेल. ट्रायंगल पी क्यू आर, आर क्यू इज इक्वल टू 4.8, पी क्यू इज इक्वल टू 4.2 अँड क्यू आर इज इक्वल टू 5.4. सो नेक्स्ट आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सो आर क्यू इज इक्वल टू 5.4, आर क्यू इज इक्वल टू 5.4. सो मेजरमेंट कंपासमध्ये मेजर करून घ्या, 4.8, आर क्यू इज इक्वल टू 5.4, 5.4 तर कंपासमध्ये मेजर करून घेतलेलं आहे. सो नेक्स्ट ह्या कंपासचं स्टील पॉईंट पॉईंट आर वरती ठेवा. पुट स्टील पॉईंट ऑन द वर्टेक्स आर, ड्रॉ आर्क, या प्रकारे आर्क ह्या वरच्या साईडला ड्रॉ करा. ओके, नेक्स्ट क्यूपी इज इक्वल टू 4.2, क्यूपी इज इक्वल टू 4.2. सो पी क्यू इज इक्वल टू 4.2 आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सो 4.2 कंपासमध्ये मेजर करून घ्या, कंपासमध्ये मेजर डिस्टन्स किती घेतले, 4.2 घेतलेलं आहे. आता वर्टेक्स पी वरती हा स्टील पॉईंट ठेवा, हा पॉइंटेड पॉईंट वर्टेक्स पी वरती ठेवलेला आहे. आणि जो पहिला जो आर्क आपण ड्रॉ केला आहे त्याला काय करा, कट करा. सो या प्रकारे काय करा, कट करा. सो हे दोन्ही आर्क ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालेले आहेत तो पॉईंट कोणता असेल, पॉईंट क्यू. सो हा पॉईंट क्यू आहे. सो नेक्स्ट पॉईंट क्यू अँड आर जॉईन करून घ्या, नेक्स्ट पॉईंट क्यू अँड पी सुद्धा जॉईन करा. सो ड्रॉ से क्यू आर अँड से क्यू पी. अशा प्रकारे आपण ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला ट्रायंगल एल टी आर सुद्धा कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता एल टी आर कन्स्ट्रक्ट करताना आपण दोन्ही आर हा वर्टेक्स कॉमन आहे. ओके, सो वर्टेक्स कॉमन असेल तर हा फर्स्ट ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ह्या पॉईंट आर मधून क्रॉस लाईन ड्रॉ करा. ओके, म्हणजे या ठिकाणी एक अॅक्यूट अँगल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. पॉईंट आर मधून या प्रकारे एक क्रॉस रे ड्रॉ करून घ्या. आर मधून जाणार आहे जे स्टार्टिंग पॉईंट आर असणार आहे, एक रे ड्रॉ करून घ्या. म्हणजे या ठिकाणी अॅक्यूट अँगल तयार होईल. ओके, कोणत्या तयार, अॅक्यूट अँगल तयार झालेला पाहिजे. ओके, आपण हा रे ड्रॉ करून घेऊ. या प्रकारे आपण या ठिकाणी हा रे ड्रॉ केलेला आहे, हा अॅक्यूट अँगल तयार झाला पाहिजे. ओके, नेक्स्ट सीएल पी क्यू इज अपॉन एल टी इज इक्वल टू 3/4, पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू 3/4. हा रेशो किती आहे, 3/4. ओके, हा रेशोमध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे, 4 हा मोठे, लार्जेस्ट नंबर इज 4. सो या ठिकाणी हा लार्जेस्ट नंबर डिनॉमिनेटरमध्ये असेल किंवा न्युमरेटरमध्ये असेल, कुठेही असेल तो बघायचा. सर्वात पहिला अगोदर काय करायचं आहे, लार्जेस्ट नंबर. या ठिकाणी 3 आणि 3 आणि 4 मध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे, 4 आहे. तो वरती असेल तरी चालेल, खाली असेल तरी चालेल. आपण काय फक्त सिलेक्ट फक्त काय बघतोय, तर लार्जेस्ट नंबर. या दोन्ही फ्रॅक्शन मधला लार्जेस्ट नंबर कोणता आहे, तर हा जो डिनॉमिनेटर मध्ये 4 हा लार्जेस्ट नंबर आहे. ओके, तर 4 हा लार्जेस्ट नंबर असेल तर आपल्याला काय करायचंय, कंपास मध्ये एक ठराविक डिस्टन्स घ्यायचंय. हे किती असेल, प्रत्येकाचं डिस्टन्स वेगवेगळे असेल. आम्ही एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आता ह्या पॉईंट स्टील पॉईंट वर्टेक्स आर वर ठेवलेला आहे. आपल्याला 4 आर्क ड्रॉ आहे, रे वरती आपल्याला 4 आर्क ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट आर्क, ओके, पुन्हा स्टील पॉईंट या आर्क वरती ठेवा. आर्क रेला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे, डिस्टन्स चेंज करू नका, त्याच पॉईंटवरती स्टील पॉईंट ठेवा. दुसरा आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट तिसरा आर्क, सिमिलरली आपल्याला 4 आर्क ड्रॉ करायचे आहेत या ठिकाणी. ओके, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हा आर आहे. सो या ठिकाणी आर वन, आर टू, आर थ्री, आर फोर. ओके, सो आता तुम्हाला लक्षात येईल पी क्यू अपॉन एल टी, पी क्यू हा पी क्यू आर मधली साईड आहे, ट्रायंगल पी क्यू आरची साईड आहे. एल टी हे ट्रायंगल एल टी आरची साईड आहे. ओके, सो पी क्यू इज इक्वल टू पी क्यू 3 आणि एल टी किती 4 आहे. सो यावरून आपल्या लक्षात येते ट्रायंगल एल टी आर हा पी क्यू आर पेक्षा मोठा आहे. ट्रायंगल एल टी आर एल टी आर हा पी क्यू आर पेक्षा मोठा आहे. सो आपल्याला पी क्यू आर ड्रॉ करायचा असेल तर
ही आरपी या साइडला वाढवावे लागेल, क्यूआर या साइडला वाढवावे लागेल. ओके, या साइडला वाढून घेऊया. आरक्यू आपल्याला या साइडला वाढवावे लागेल आणि आरपी सुद्धा या साइडला वाढवावे लागेल, कारण का तो ट्रायंगल मोठा आहे. सो आपण हे दोन्ही साइड वाढवून घेऊ. या प्रकारे आपण आरपी वाढवले, त्या रेला आपण नाव दिले रे आर एम, आणि या साइडला जो रे वाढवलाय तो रे कुठला दिला आपण आर एन. सो नेक्स्ट आपल्याला ट्रायंगल एलटीआर कंस्ट्रक्ट करायचा आहे. ओके, सी हियर पीक्यू अपॉन एलटी इज इक्वल टू 3/4. ओके, पीक्यू अपॉन एलटी इज इक्वल टू 3/4. सो पीक्यू या ठिकाणी पहिले असतो 3. सो 3 वरती हा 3 आर 3 आणि पी काय करा जॉईन करून घ्या. आर 3 आपण का जॉईन करतोय, या ठिकाणी 3 आहे म्हणून. ओके, सो हा पी आणि आर 3 जॉईन करून घ्या. ओके, या ठिकाणी जर वरती 4 असतो न्यूमरेटरला तर आपण 4 जॉईन केलं असतं, आर 4 आणि पी एच जॉईन केलं असतं. या ठिकाणी न्यूमरेटरला किती आहे 3 आहे. सो आपण या ठिकाणी आर 3 आणि पी जॉईन करावे लागेल. सो फर्स्ट आपण ड्रॉ से पी आर 3, पी आर 3 आपण हा सेगमेंट ड्रॉ करून घेऊ. या प्रकारे आपण पी आर 3 जॉईन केलेला आहे. पी आर 3 चा आपण का घेतला, आर 2 का नाही घेतला, आर 4 का नाही घेतला कळलं असेल. आर 3 कारण या ठिकाणी 3 आहे म्हणून आपण आर 3 घेतला. नेक्स्ट स्टील पॉइंट, कंपास स्टील पॉइंट आर वरती ठेवा. कंपास मध्ये ठराविक डिस्टन्स घ्या आणि या प्रकारे आर्क ड्रॉ करा. तुम्हाला आर्क दिसत असेल या प्रकारे आर्क, हा आर्क या रेल आणि आर 3 ला सुद्धा इंटरसेक्ट झाला पाहिजे. ओके, या प्रकारे आपण आर्क ड्रॉ केलाय. सेम डिस्टन्स घेऊन कंपास आर 4 वरती ठेवा. कुठे आर 4 वर ठेवलाय, जो डिस्टन्स घेतलेला आहे आपण अगोदर तेच डिस्टन्स घेऊन हा स्टील पॉइंट कंपास आर 4 वर ठेवलाय. आणि की या प्रकारे आपण आर्क ड्रॉ केलेला आहे. ओके, या प्रकारे हा आर्क ड्रॉ केलाय. नेक्स्ट जो पहिला आपण आर्क ड्रॉ केलेला आहे, फर्स्ट जो आर्क ड्रॉ केलेला आहे त्याचं डिस्टन्स मेजर करा. आपण डिस्टन्स मेजर केलेला आहे. ओके, डिस्टन्स मेजर केल्यानंतर हा कंपासचे स्टील पॉइंट जो आर्क रे या रेला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले, ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाले त्या पॉइंटमध्ये पॉइंटवर ठेवा. ओके, या पॉइंटवरती हा आर्क सेकंड आर्क या रेला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे त्या पॉइंटवरती आपल्याला स्टील पॉइंट ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट या प्रकारे या आर्कला कट करा. कळतंय तुम्हाला? ओके, नेक्स्ट आर 4 अँड या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट, आर 4 आणि ह्या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट यामधून जाणारा सेगमेंट ड्रॉ करा. तो सेगमेंट रे आर एम ला टच झाला पाहिजे. ओके, सो आपण यामधून जाणारा एक सेगमेंट ड्रॉ करून घेऊ. आपण सेगमेंट ड्रॉ केलेला आहे. हा सेगमेंट रे आर एम ला ज्या पॉइंटमध्ये टच होतोय तो पॉइंट कोणता असणार आपला, पॉइंट एल आहे. पॉइंट कोणता? एल. नेक्स्ट हे तुम्हाला कळलं असेल. ओके, हे डिस्टन्स तुम्हाला डिपेंड असेल. आता आपण डिस्टन्स आर 3 एवढे घेतले, काहींचं डिस्टन्स आर 2 च्या वरून घेतलं असेल, काहींचं डिस्टन्स तुम्ही एवढं पण घेऊ शकता. ओके, डिस्टन्स वर डिपेंड असेल हा आर्क आर 2 च्या वरून गेलाय की आर 2 च्या खालून गेलेला आहे. ओके, कुणाचा हा आर 2 च्या खालून सुद्धा जाईल एवढं आर्क येईल. डिपेंड असेल आर्क तुम्ही डिस्टन्स किती घेत आहे त्यावर. प्रत्येक विद्यार्थ्याचा आर्क वेगवेगळ्या डिस्टन्सवरून हा जाऊ शकतो. ओके, डिस्टन्स तुम्ही कितीही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ओके, पण मेथड प्रत्येकाने से आपण जी व्हिडिओमध्ये दाखवले त्याच मेथडने तुम्हाला हा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, कंपास घ्या. हा कंपासचा स्टील पॉइंट पॉइंट व्हर्टेक्स पी वर ठेवलेला आहे, पॉइंट पी वर ठेवलेला आहे. सो या प्रकारे हा आर्क ड्रॉ करायचा आहे. सो आता आपल्याला ह्या पी क्यूला पॅरलल सेगमेंट ड्रॉ करायचे, पॉइंट एल मधून पॅरल सेगमेंट पी क्यूला ड्रॉ करायचे. या ठिकाणी आपण पी आर 3 ला, पी आर 3 ला ही पॅरल लाईन पॅरल सेगमेंट ड्रॉ केली. कोणती? आर 4 एल. ह्या दोन्ही पॅरल लाईन्स आहेत, पॅरल दिसत आहेत बघा, ह्या पॅरल असल्या पाहिजे.
पॅरलच असल्या पाहिजेत. पॅरल दिसत नसेल तर आपले कन्स्ट्रक्शन चुकीचं होऊ शकतं. दिसतंय दोन्ही लाईन पॅरल आहेत. सिमिलरली आता आपण पी क्यूला पॅरल सेगमेंट ड्रॉ करणार आहोत पॉइंट एल मधून. ओके, सो डिस्टन्स या प्रकारे डिस्टन्स घेऊन आर्क तुम्ही ड्रॉ करू शकता. सेम डिस्टन्स घेऊन स्टील पॉइंट एल वर ठेवा आणि या प्रकारे हा दुसरा आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट हा आर्क मेजर करून घ्या व्यवस्थित मेजर करून घ्या. डिस्टन्स आपण मेजर केलेला आहे. ओके ओके, नेक्स्ट हा जो आर्क आर पीला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक झालेला आहे त्या पॉइंटवरती कंपासचं पॉइंट ठेवा आणि त्याच आर्कला काय करा, कट करा. त्याच आर्कला कट करा. कट केल्यानंतर हा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि हा पॉइंट एल मधून जाणारा सेगमेंट ड्रॉ करा आणि तो सेगमेंट रे आर एनला इंटरसेक्ट होईल. ओके, या प्रकारे हा सेगमेंट ड्रॉ केला आहे. दोन्ही सेगमेंट पॅरलल आहेत. सो हा पॉइंट कोणता असेल, तर पॉइंट टी. हा पॉइंट कोणता आहे, पॉइंट टी. सो या प्रकारे आपण ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एल टी आर दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि कन्स्ट्रक्शन समजून घ्या. यानंतर आपण एक्झाम्पल फोर्थ याच प्रकारे सॉल्व करणार आहोत. एक्झाम्पल नंबर फोर्थ, ट्रायंगल ए एम टी सिमिलर ट्रायंगल ए एच ई. इन ट्रायंगल ए एम टी ए एम इज इक्वल टू 6.3 सेंटीमीटर. एंगल टी ए एम इज इक्वल टू 50 डिग्री. ए टी इज इक्वल टू 5.6 सेंटीमीटर. ए एम अपॉन ए एच इज इक्वल टू 7/5. कंस्ट्रक्ट ट्रायंगल ए एच ई. कंस्ट्रक्ट ट्रायंगल ए एच ई. सो फ्रेंड्स, या टू ट्रायंगल्स मध्ये व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स ए, सो व्हर्टेक्स ए इज अ कॉमन. देर इज अ कॉमन व्हर्टेक्स इन टू ट्रायंगल्स. देर इज अ कॉमन व्हर्टेक्स इन अ टू ट्रायंगल. व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स ए, सो व्हर्टेक्स ए इज अ कॉमन. सो दोन्ही ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्स कॉमन असेल तर सिमिलर ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करतात हे आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण हे कन्स्ट्रक्शन करूया. सो आपल्याला ट्रायंगल ए एम टी चे मेजरमेंट दिलेले आहेत. ओके, म्हणजे आपण ट्रायंगल ए एम टी कन्स्ट्रक्ट करू शकतो. सीयर ट्रायंगल ए एम टी या प्रकारे आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. विच इज अ कॉमन व्हर्टेक्स ए. सो या ठिकाणी पॉइंट कोणता येईल, ए एम टी इन ट्रायंगल एम. हा आपण या ठिकाणी ए का घेतलं आहे, तर ए इज अ कॉमन व्हर्टेक्स. जो कॉमन व्हर्टेक्स असेल तो या ठिकाणी घ्यायचा. ओके, नेक्स्ट एम इज अ 6.3. नेक्स्ट एंगल टी ए एम इज 50 डिग्री. नेक्स्ट ए टी 5.6. ओके, सो या ठिकाणी तुम्ही ए टी घेऊ शकता किंवा एम सुद्धा घेऊ शकता. कारण काय, इथे ए ए टी घ्या और एम घ्या, दोन्ही साईड पैकी तुम्ही या ठिकाणी बेसला ए टी घेऊ शकता किंवा बेसला एम सुद्धा घेतलं तरी चालेल. ओके, सो फर्स्ट आपण ट्रायंगल ए एम टी कन्स्ट्रक्ट करूया. ओके, सो ट्रायंगल ए एम टी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी बेस कोणता आहे, एम. सो आपण फर्स्ट सेगमेंट एम ड्रॉ करून घेऊ. आपण सेगमेंट एम ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट अँगल टी एम इज इक्वल टू, अँगल टी ए एम इज इक्वल टू 50 डिग्री. सो अँगल ए आपण 50 डिग्रीचा ड्रॉ करूया.
आपल्याला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे, 0 10 20 30 40 50. सो 50 या ठिकाणी आपण मार्क केलेला आहे. नेक्स्ट हा पॉइंट आणि वर्ड हा पॉइंट ए काय करूया, या दोन्ही पॉइंट मधून जाणारा एक रे जॉईन कर रे ड्रॉ करूया. आपण 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. नेक्स्ट AT is equal to 5.6. सो कंपास मध्ये 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून घ्या. या ठिकाणी 5.6 डिस्टन्स मेजर करून घेतलेला आहे. सो नेक्स्ट आपल्याला हा ट्रायंगल AMT कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सो 5.6 डिस्टन्स मेजर केलेला आहे. स्टील पॉइंट व्हर्टेक्स ए वर पुट करा आणि या रेवरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. हा पॉइंट आर ज्या ठिकाणी ह्या रेला इंटरसेक्ट झालेला आहे तो पॉइंट कोणता आहे, टी आहे. सो या ठिकाणी पॉइंट हा टी. सो नेक्स्ट सेगमेंट TM ड्रॉ करा. सेगमेंट TM ड्रॉ करून घ्या. या प्रकारे आपण ट्रायंगल AMT कन्स्ट्रक्ट केलेला आहे. आपल्याला ट्रायंगल AC कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ओके, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. ओके, सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण काय करणार, हे ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी या प्रकारे एक क्रॉस रे ड्रॉ करणार, म्हणजे या ठिकाणी एक्यूट अँगल तयार झाला पाहिजे. ओके, आता या प्रकारे आपण क्रॉस लाईन किंवा क्रॉस रे ड्रॉ करून घेऊया. आपण हा रे ड्रॉ करून घेतलाय, म्हणजे हा अँगल एक्यूट अँगल तयार झाला पाहिजे. लेस दॅन 90 किती घेऊ शकता. ओके, नेक्स्ट सीएल हा रेशो दे. आपण हा रे ड्रॉ केल्यानंतर तुम्ही हा रेशो बघायचा आहे. रेशो इज AM/H = 7/5. सो रेशो या ठिकाणी न्युमरेटर अँड डिनोमिनेटर यामध्ये मोठा कोणता आहे, न्युमरेटर. सो न्युमरेटर मोठा असेल तर न्युमरेटर, डिनोमिनेटर मोठा असेल तर डिनोमिनेटर, दोघांपैकी जो नंबर्स मोठा आहे. या ठिकाणी 7 नंबर इज लार्जर दॅन 5. ओके, यापैकी लार्जर नंबर इज 7. सो या ठिकाणी आपल्याला 7 आर्क ड्रॉ करायचे आहेत. सो टेक सम डिस्टन्स इन कंपास, ठराविक कंपासमध्ये ठराविक डिस्टन्स घ्या. हे तुमच्यावर डिपेंड असेल, प्रत्येकाचं डिस्टन्स वेगवेगळं असेल. डिस्टन्स घेतल्यानंतर ह्या रेवरती आपल्याला 7 आर्क ड्रॉ करायचे आहेत. सो फर्स्ट आर्क, सेकंड आर्क ड्रॉ करताना एक स्टील पॉइंट या आर्क वरती ठेवा. हा जो फर्स्ट आर्क ह्या रेला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेला आहे त्या पॉइंटवरती हा कंपास ठेवा. सेकंड सिमिलरली, थर्ड, नेक्स्ट फोर्थ, फिफ्थ, सिक्स अँड सेवन. आपण 7 आर्क ड्रॉ केलेला आहे. नेमिंग करा. या ठिकाणी व्हर्टेक्स ए आहे. सो A1, A2, A3, A4, A5, A6, A7. ओके, सो नेक्स्ट हे आर्क ड्रॉ केल्यानंतर पुन्हा आपल्याला हा रेशो बघायचा आहे. ओके, सो न्युमरेटर कोणता आहे, 7. न्युमरेटर इज 7, म्हणजेच आपल्याला जॉईन काय करावं लागेल, A7 अँड M आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ड्रॉ सेक MA7. ओके, और पॉइंट M अँड पॉइंट A7 काय करा, जॉईन करून घ्या. सो फर्स्ट एक्झाम्पल सेकंड मध्ये या ठिकाणी रेशो कोणता होता, 3/4. सो न्युमरेटर कोणता होता, 3. सो आपण फर्स्ट काय केलं होते, R3 आणि P जॉईन करून घेतलं होतं. नंतर या सेगमेंटला पॅरल सेगमेंट ड्रॉ केला होता. सिमिलरली या ठिकाणी न्युमरेटर कोणता आहे, 7. सो आपण काय केलंय, A7 अँड M काय करणार आहे, जॉईन करणार आहे. सो आपण सेगमेंट MA7 ड्रॉ करूया.
अपन एम ए सेवेन ड्रॉ के लिए। नेक्स्ट अपने सेगमेंट एम ए सेवेन ला पैरेलल सेगमेंट ड्रॉ कराए तो सेगमेंट एच इज इक्वल टू फाय तो सेगमेंट ए फाय मधून जाए तो सेगमेंट ए फाय ए फाय का तर या ठिकाणी डिनोमिनेटर किती आहे फाय आहे। ओके सो यावरून तुम्हाला लक्षात येत असेल या ठिकाणी एम अपॉन एच इज इक्वल टू सेवन अपॉन फाय सपोज एम इज सेवन एम सेवन सो ट्रायंगल एम टी आणि एच इज इक्वल टू फाय एच एच फाय आहे एम इज इक्वल टू सेवन सो या ठिकाणी आपल्याला कळतंय ट्रायंगल हा एम टी ट्रायंगल एच ई पेक्षा मोठा आहे। ओके सो ट्रायंगल एच ई हा या ट्रायंगलच्या आतून जाईल। ओके ट्रायंगल एच ई हा ट्रायंगलच्या आतून जाणार आहे सो आपल्याला ए फाय मधून सेगमेंट ए सेवन एम ला पॅरलेल सेगमेंट ड्रॉ करायचा आहे। त्यासाठी कंपास घ्या, कंपास मध्ये एक ठराविक डिस्टन्स घ्या, सम टेक सम डिस्टन्स इन कंपास। ओके कंपासचे पॉइंट ए सेवन वर ठेवा, ठराविक डिस्टन्स घेतल्यावर या प्रकारे तुम्ही आर्क ड्रॉ करू शकता। काहींचा आर्क हा ए सिक्सच्या आतून जाईल, काहींचा आर्क ए सेवनच्या वरून जाईल। कशावर डिस्टन्स डिपेंड असेल तर आपल्याला आपण जेवढे डिस्टन्स घेतो त्यावर डिपेंड असेल। सेम डिस्टन्स घ्या, डिस्टन्स आता चेंज करू नका, आता हे कंपास ए फाय वर ठेवा। सो ए फाय वरती हा कंपास पुट केलाय, या प्रकारे हा दुसरा आर्क ड्रॉ करा। फर्स्ट आर्क आपण ए सेवन वरती ठेवून ड्रॉ केला होता, सेम डिस्टन्स घेऊन ए फाय हा जो आर्क ए फाय त्यावरती काय घेतला हा कंपास ठेवून सेकंड आर्क ड्रॉ केलेला आहे ए फाय वरती का तर या ठिकाणी फाय आहे। ओके नेक्स्ट हा जो फर्स्ट आर्क ड्रॉ केलेला आहे हा आर्क मेजर करून घ्या, या प्रकारे हा आर्क मेजर करून घ्या, दिसतंय तुम्हाला मेजर केलेला आहे। ओके कंपास एक टूक स्टील पॉइंट या आर्क वरती ज्या हा आर्क ज्या या साईड या रेला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले त्या ठिकाणी आणि या ठिकाणी हा पेन्सिल तुमची येईल आणि या प्रकारे तुम्ही मेजर करून घ्यायचं आहे। मेजर करून घेतल्यानंतर हा जो सेकंड आर्क या रेला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे बघा या ठिकाणी ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेला आहे त्या पॉइंटवरती आपल्याला हा कंपासचे स्टील पॉइंट ठेवायचे। नेक्स्ट त्याच आर्कला काय करायचंय कट करायचे या प्रकारे दिसतंय तुम्हाला। सो नेक्स्ट एक कट केल्यानंतर ह्या दोन्ही पॉइंटचा इंटरसेक्टिंग दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट मार्क करून घ्या। ओके हा इंटरसेक्टिंग पॉइंट आणि ए फाय मधून जाणारा सेगमेंट ड्रॉ करा, ए फाय आणि या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट यामधून जाणारा सेगमेंट ड्रॉ करा। हा सेगमेंट एम ए सेवन या सेगमेंटला पॅरलेल असणार आहे, आपण हा सेगमेंट ड्रॉ करून घेऊ। आपण पॅरलेल सेगमेंट ड्रॉ केलेला दिसतंय तुम्हाला, दोन्ही दोन्ही सेगमेंट पॅरलेल आहेत आणि दोन्ही सेगमेंट पॅरलेल असलेच पाहिजे, जर पॅरलेल दिसत नसतील तर आपल्याला कन्स्ट्रक्शन रॉंग होऊ शकतो। बघा या ठिकाणी दोन्ही सेगमेंट पॅरलेल आहेत। सो नेक्स्ट नेक्स्ट आपल्याला सेगमेंट एम टी ला पॅरलेल सेगमेंट ड्रॉ करायचा आहे, तोच पॅरलेल सेगमेंट या पॉइंट मधून जाईल। हा पॉइंट कोणता असेल, हा जर ट्रायंगल एम टी असेल तर सेकंड ट्रायंगल कोणता आहे ए एच ई, म्हणजे या ठिकाणी हा पॉइंट कोणता असणार आहे एच पॉइंट असणार आहे, हा पॉइंट आहे एच। सो आपल्या सेगमेंट एम टी ला पॅरलेल सेगमेंट ड्रॉ करायचा आहे, तोच पॅरलेल सेगमेंट या पॉइंट एच मधून पास होईल। ओके सो नेक्स्ट टेक कंपास, कंपास घ्या, कंपास मध्ये ठराविक डिस्टन्स घ्या, सम डिस्टन्स घ्या, स्टील पॉइंट कंपास से पॉइंट एम वरती पुट करा आणि या प्रकारे आर्क ड्रॉ करा। काहींचा आर्क हा इकडून सुद्धा जाऊ शकतो, एच च्या नंतर सुद्धा जाऊ शकतो, त्याच्या कशावर डिपेंड असेल तुमच्या डिस्टन्सवर डिपेंड असेल। आपण पॉइंट एम वरती कंपास घेऊन हा आर्क ड्रॉ केलाय, आता हा पॉइंट स्टील पॉइंट एच वर ठेवा, म्हणजे या ठिकाणी ही जी सेगमेंट एमला इंटरसेक्ट झालेली आहे त्या पॉइंटवरती कंपास ठेवलेली आहे। कंपास ठेवल्यानंतर
या प्रकारे सेकंड आर्क ड्रॉ करायचा आहे. हा आर्क एम ला इंटरसेक्ट झाला पाहिजे. ओके, हा आर्क एम ला इंटरसेक्ट झालेला आहे, एम ला इंटरसेक्ट करायचा आहे. नेक्स्ट हा आर्क मेजर करून घ्या. आपण हा आर्क मेजर करून घेतलेला आहे, सी हा डिस्टन्स मेजर केलंय. नेक्स्ट हा सेकंड आर्क एम ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेला आहे, या ठिकाणी इंटरसेक्ट झालेला आहे, त्या ठिकाणी हे कंपास पुट करा, कंपास स्टील पॉइंट, आणि त्या आर्कला काय करा, कट करा. ओके, नेक्स्ट आपल्याला एमटी ला पॅरलेल सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. सो एच आणि ह्या दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉइंट यामधून जाणारा सेगमेंट ड्रॉ करा. आपण सेगमेंट एमटी ला पॅरलेल सेगमेंट ड्रॉ केलाय, आणि तो सेगमेंट एटी ला रे एटी ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेला आहे तो पॉइंट कोणता असणार आहे, शिअर. ए हा पहिला ट्रँगल कोणता, ट्रँगल ए एम टी. मग दुसरा ट्रँगल कोणता आहे, ट्रँगल ए एच ई, ट्रँगल ए एच ई. म्हणजे हा पॉइंट कोणता आहे, ए एच ई. सो आपल्याला कोणतं ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे, ट्रँगल कन्स्ट्रक्ट ट्रँगल ए एच ई. सो आपण ट्रँगल ए एच ई कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी ही फिगर बघून रफ फिगर सुद्धा आपण तुम्ही अगोदर ड्रॉ करू शकताय. आपण अगोदर ट्रायंगल ए एच ई काढलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही या प्रकारे रे ड्रॉ करा, स्केलचा वापर करा, नंतर हा पॉइंट या ठिकाणी जोडून घ्या. तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायचे ए वन टू थ्री. नेक्स्ट या प्रकारे तुमची फिगर येईल, या प्रकारे रफ फिगर तुम्ही ड्रॉ करू शकताय. ओके, या ठिकाणी मी डायरेक्ट ड्रॉ केले, तुम्ही स्केलचा यूज करायचा आहे. ओके, या ठिकाणी दाखवा ए वन ए टू ए थ्री आणि ए फाय मधून जाणारी ही सेगमेंट ड्रॉ करा, ही ए सेव्हन. या ठिकाणी ए फाय असेल आणि या ठिकाणी ए सेव्हन असेल. ओके, या प्रकारे तुम्ही रफ फिगर ड्रॉ करू शकता. सो फ्रेंड्स, या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 4.1 कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.